मोदी जी आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, देशामध्ये संचारबंदी आहे, बाजूला परभणीच्या बाजूला जालना आहे, दुकानं उघडे आहेत, बीड आहे, दुकानं उघडे आहेत, इकडे हिंगोली आहे, दुकानं उघडे आहेत। आम्ही कलेक्टर साहेबांना लक्षात आणून दिलं की तुम्ही संचारबंदी जरूर लावा। समजा सोनपेठला एक पेशंट भेटला की 800 गाव बंद, गंगाखेडला काल 70 पेशंटला कोरोना आहे असं कळलंय आम्हाला, मग गंगाखेडमध्ये पेशंट निघले की जिल्ह्यातले 800 गाव बंद। मोदीजींची अशी संचारबंदी नाही, ज्या भागात ज्या एरियात पेशंट सापडला, तर परभणी एवढं मोठं शहर आहे, 4 लाख लोक आहेत, एखाद्या वार्डात 10 पेशंट सापडले, 2 पेशंट सापडले, तेवढा वार्ड सील करा, 2 वार्ड सील करा, पण 4 लाखाला शिक्षा कशा द्या? आता माझा मतदारसंघ आहे, माझ्या मतदारसंघात पेशंट नव्हते, आम्ही कलेक्टरला बोललो की तुम्ही जिल्ह्याला आम्हाला कशाला शिक्षा देता? पेशंट जालन्याला निघतायत, पेशंट भोकरदनला निघाले, जिथं पेशंट आहेत तिथं बंद करा, कर्फ्यू लावा। उद्या परतूरला जर पेशंट सापडले, परतूरला 2 महिने कर्फ्यू लावा, आमची काही तक्रार नाही। अशा पद्धतीनं माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हे सगळं लक्षात आणून दिलं आहे। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ही सिस्टम आता बंद करा, आणि जिल्हा काय एकदा कोरमडला, जिल्हा जर काय एकदा गळून पडला, अर्थव्यवस्था जर बिघडली, व्यापारी आहे, शेतकरी आहे, याचा कणा मोडला, तर पुन्हा जिल्हा परभणी जिल्हा उभा राहू शकणार नाही। आणि म्हणून आम्ही योग्य सूचना तुम्हाला केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, नाही तर सभागृहामध्ये हा हिशोब होईल।